नमस्कार मित्रांनो मी सोनम जगदाणे आज शिवजयंतीबद्दल थोडं बोलणार आहे मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस आज फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर शिवजयंती सोहळा साजरा केला जातो मित्रांनो शिवाजी महाराजांचं नाव फक्त कानावरती पडलं तर असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच कृष्णेच्या काटावरती आजही शहरे येतात रायगडाच्या सदरीवरती आजही लाखो मुजरे उभे राहतात दुर्गमाता छत्रपती ऐसा होईन छातजी शतकांच्या छाताडावरती खडा शिवाजी राजा शतकांच्या छाताडावरती खडा शिवाजी राजा शिवाजी महाराजांबद्दल काय बोलायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेवढा वाचावा वा तेवढा कमीच आहे आणि जेवढा समजून घ्यावा तेवढाही कमीच आहे मित्रा वयाच्या पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली मित्र हो जर शिवाजी महाराजांनी पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आज त्या पंधराव्या वर्षात आमचा तरुण काय करतो तर आय एम पबजी लवर पबजीमध्ये एवढा व्यस्त झालाय खरं तर बालपणी आपण चौथीत असताना शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या चौथीच्या पुस्तकात होता खरं तर तो इतिहास तर हवाच पण त्याबरोबर आठवी नऊ नववीच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शंभू महाराजांचा सुद्धा इतिहास द्यायला हवा त्याशिवाय आपल्या तरुण पिढींना या गोष्टीचा आत्मविश्वास शौर्य म्हणजे काय कार्य म्हणजे काय इतिहास म्हणजे काय हे लक्षात येणार नाही कारण आपली तरुण पिढी खूपच बिघडत चालली व्यसनाच्या आणि व्यासनेच्या अधीन होत चालली शिवजयंती असले की सगळीकडे स्टटस ठेवले हो जातात सगळीकडे झेंडे फडकवले जातात मोठमोठे मुट -मुट सोहळे केले जातात मोठमोठ्या मुट मिरवणुका काढल्या जातात बरोबर आहे आमच्या महाराजांचे एवढं मोठं कार्य आहे हे सर्व केलंच पाहिजे पण हे एक दिवस करून उपयोग नाही मित्र शिवजयंती रोज साजरी झाली पाहिजे रोज साजरी झाली पाहिजे म्हणजे रोज झेंडे पताके फडकवले पाहिजेत का तर नाही शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे शौर्य त्यांचे कार्य त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचे चरित्र आम्ही आत्मसात केले पाहिजे त्यांचा इतिहास वाचला पाहिजे तो आम्ही आमच्यात रुजवला पाहिजे ही खरी मोठ्या अर्थानं रोजची शिवजयंती होणार आहे महाराजांनो मित्रांनो महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले ते गडकिल्ले जिंकताना अनेक म्हणण्यापेक्षा शेकडो हजारो पुरुषांनी आपला बळी दिला शेकडो हजारो मावळ्याने आहुती दिली त्याच आज गड किल्ल्यावरती काय होतं तर त्या आज गड किल्ल्यावरती व्हॅलेंटाईन डे आणि त्याचप्रमाणे एकतीस डिसेंबर साजरा होतो अहो हे गडकिल्ले आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जिंकलेले गडकिल्ले हे आमच्यासाठी एक मंदिराप्रमाणे आहेत आणि आमची तरुण पिढी आज त्याच्यावरती असे सण साजरे करते हे कितपत पटतं मग हे आम्ही शिवजयंती साजरी करायची तर आमच्या गड किल्ल्यांचं संरक्षण करा आमच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करा ही खऱ्या अर्थाने शिवजयंती होणार आहे तर मित्र हो शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूचे सुनेला सुद्धा आपल्या शत्रूच्या सुनेला सुद्धा साडी चोळी देऊन मान सन्मान करून तिची परतवणी केली मित्र हो त्याच महाराष्ट्राच्या मायभूमीत आज आपल्या महाराष्ट्रात दिवसाला हजारो शेकडो आई बहिणींवरती अत्याचार होतो बलात्कार होतो तर मित्र हो मग कुठे गेले आमच्या शिवाजी महाराजांचे विचार कुठे गेले आमच्या शिवाजी महाराजांचे आचार विचार एक दिवस शिवाजी महाराजांची पुण्यतिथी साजरं करून उपयोग नाही तर आमच्या आई बहिणींचं रक्षण करेल ज्यावेळेस आमच्या महाराष्ट्रात एकही बलात्कार होणार नाही एकाही महिलेवरती अत्याचार त्या होणार नाही त्या दिवशी त्या खऱ्या अर्थाने आमची शिवजयंती साजरी होणार आहे मित्र हो आपण पाहतो की आता प्रत्येक शहरा शहरात एवढंच नव्हतं प्रत्येक गावात प्रत्येक चौकात शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत पुतळे आहेत सगळ्या पुस्त बऱ्याचशाच अशा पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांचा आपण इतिहास वाचतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे पुतळे पाहतो एवढंच काय तर जे शिवभक्त आहेत ते त्यांच्या छाताने छातीवरती हातावरती शिवाजी महाराजांचं टॅटू काढून घेतो तर मित्र हो, आम्ही फक्त शिवाजी महाराज पाहतो आम्ही फक्त शिवाजी महाराज बघतो पण आम्ही शिवाजी महाराजांचे चरित्र किती आत्मसात करतो हे महत्वाचं आहे शिवाजी महाराजांना फक्त पाहून उपयोग नाही त्यांचा इतिहास फक्त वाचून उपयोग नाही तर ते आत्मसात किती करतो ही खरे आमच्या ही खऱ्या अर्थाने आमच्यासाठी शिवजयंती असणार आहे मित्र जर यश मिळवायचं असेल जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आत्मविश्वास लागतो आणि जर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असणं आवश्यक असतं कारण बासष्ट किलोची तलवार वागवतो तो येसाजी बासष्ट किलोची तलवार वागवतो तो येसाजी दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो तो बाजी हात तुटलेला असूनही शत्रूंशी झुंज देत राहतो तो तानाजी आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्यास घेऊन येतो आठ तासात घोडा दिल्लीसून पुण्यात घेऊन येतो तो संताजी मुघलांच्या गोटात जाऊन मुघलांच्या गोटात जाऊन मुघलांचा मुकुट घेऊन येतो तो संताजी ठाण्या ठाण्यावाघालाही सामोरं जाऊन त्याला चितपट करतो ते आमचे संभाजी व या सर्वांना हाताशी धरून स्वराज्याचे तोरण उभं करतात स्वराज्याचे तोरण बांधतात ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद